आता कुठलाही जर कार्यक्रम आपल्याला घ्यायचा असेल तर ते घेण्याची परवानगी सहसा सगळेच त्या ठिकाणी देत असतात. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तो एक त्या ठिकाणी भाग आहे. आणि मग एक व्यक्ती तिथं भाषण करत असताना समजा खऱ्या गोष्टी सांगत असेल ते लोकांना भावत असेल आणि लोकसुद्धा मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जर ऐकण्यासाठी बघण्यासाठी येत असतील तर मग तुम्ही सत्तेत आहात. तुमच्या हातात जर होम मिनिस्ट्री असेल आणि मग अशा व्यक्तीला त्या ठिकाणी परवानगी न देणं जर तुम्ही चूज करत असाल तरी योग्य नाही ना. मग ते संविधानाच्या विरोधात आहे. आणि अशी गोष्ट जर होत असेल ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये ते लोकांना पटणारं नाही. त्यामुळे कदाचित काही कार्यक्रम त्यांचे स्थगितसुद्धा त्या ठिकाणी केले जातील मुद्दामून परवानगी न दिल्यामुळे. पण लोक थांबत नसतात. सोशल मीडिया असतो आणि ते त्या पद्धतीने त्यांचं ज्या काही गोष्टी आहेत त्या लोकांमध्ये सांगण्यासाठी त्या प्रयत्न करतील आणि त्यांना प्रतिसादसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मिळत असल्यामुळे तो येत्या काळामध्ये सुद्धा मिळेल. अजितदा मार्गदर्शन करताना म्हणाले की एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.